नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। बनगरवाडी येथील तलावातून कवठे महांकाळ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेच्या मंजुरीवरून सध्या सत्ताधारी व विरोधी गटामध्ये श्रेयवादाचे राजकारण रंगले आहे। एकमेकांवर टीका आणि शहरात लागलेले डिजिटल फलक यावरून आबागट व काकागट यांच्यात संघर्ष जोरात सुरू राहणार अशी चिन्हे दिसत आहे। बनगरवाडी तलावातील पाणी योजनेच्या कामासाठी खासदार संजय पाटील यांनी 60 कोटी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याचे नगराध्यक्षा सिंधुताई गावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते। यानंतर राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर, माजी नगराध्यक्षा अश्विनी पाटील, नगरसेवक राहुल जगताप, ईश्वर वनखडे यांनी पत्रकार परिषद घेत हा निधी राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्या प्रयत्नामुळे मिळाल्याचा दावा करत वादाला फोडणी दिली। आबा व काका गटात श्रेयवाद सुरू असताना माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या कार्यकर्त्यांनी देखील शहरातील मुख्य चौक जुन्या बसस्थानक परिसरात बनगरवाडी तलावातून पाणीपुरवठा या योजनेचा 2017 माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या संकल्पनेतून ठराव मंजूर केल्याचा डिजिटल फलक लावला आहे। तिन्ही गटांनी या योजनेचे श्रेय घेण्यासाठी कवठे महांकाळ शहरात मोठ्या संख्येने डिजिटल फलक लावत आहे। सोशल मीडियावरही पोस्ट टाकली जात आहे। आबागट आणि काकागटात नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीपासून संघर्षाची ठिणगी पडली आहे। आता बनगरवाडी पाणी योजनेचे श्रेय घेण्यासाठी तिन्ही गटाची धडपड सुरू आहे।